नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या अगोदर आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचा अभ्यास केलेला आहे। आता आपण गणित विषयामध्ये पूर्णांक संख्यांची बेरीज हा घटक घेणार आहोत। तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल, त्या ठिकाणी लिहिलेलंच आहे पूर्णांक संख्यांची बेरीज। गणित माझा सोबती मैदानावर या ठिकाणी एक संख्या रेषा दिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी बाण असेल म्हणजे ही संख्या रेषा कितीही या ठिकाणी पुढे वाढू शकते, आणि इथे बाण असल्यामुळे या दिशेला सुद्धा ती वाढू शकते, म्हणजे ही डावी दिशा आहे आणि ही उजवी दिशा आहे। आता या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, 2016 नंतर मध्ये टिंब आहेत म्हणजे बिंदू आहेत, 1 2 3 4 पाचव्या बिंदूवर 2021, या 2016 त्यानंतर दुसऱ्या बिंदूवर येणार 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 अशा ठिकाणी संख्या रेषा इथे दिलेली आहे। मैदानावर इसवी सन 2000 ते 2024 ही वर्ष दर्शवणारी कलरेषा तयार करावी। एका विद्यार्थ्यास चालू सालावर उभे करून खालील प्रश्न विचारावे, खेळताना त्याचे वय काय आहे। समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपण 2016 या ठिकाणी मैदान रेषा आखून त्या ठिकाणी असे बिंदू घेतले आणि 2016 या ठिकाणी त्याला उभं केलं, तर चालू वर्ष आपलं आहे 2020, तर मग 17 नंतर 18 19 आणि 20 म्हणजे या बिंदूवर म्हणजे 2021 अगोदरच्या बिंदूवर त्याचं वय काय असणार आहे। सध्या त्याचं वय आहे 2016 होतं 13 वर्ष, तर 2020 त्याचं वय होणार आहे 14 15 16 17, किती होईल 17 वय, म्हणजे असे प्रश्न त्याला आपल्याला विचारता येतील। 5 वर्षापूर्वीचे साल कोणते होते व त्याचे वय किती होते, मग तसंच 5 वर्षापूर्वीचं त्याचं साल कोणतं होतं, तर 2016 अगोदर 5 वर्षापूर्वी जाऊया आपण, 2000 या बिंदूवर 15 येणार, 14 13 12 11, मग 2011 हे वर्ष 5 वर्षापूर्वी होतं आणि त्याचं वय 13 आत्ता आहे, तर -5 केले तर त्याचं वय होणार आहे 8, समजलं। अशा पद्धतीने प्रश्न तयार केलेले त्यांनी जे उत्तर देता येतात, विद्यार्थी 10वीत कोणत्या साली जाईल व तेव्हा त्याचे वय किती असेल, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे। पुढच्या कडे जाऊया आपण घटकाकडे, विद्यार्थ्याने काल रेषेवर योग्य दिशेने व योग्य एक चालावी अशा प्रश्नांची उत्तरे शोधावीत। आता तुम्ही ती शोधायची आहेत, मैदानावर काल रेषा तयार करताना प्रत्येक एकक हा 100 वर्षांचा घ्यावा, मग त्यावर 0 सालापासून इसवी सन 2100 कालमापन करता येईल, इतिहासातील महत्त्वाच्या घटना त्या त्या शतकामध्ये दाखवाव्यात। आता पूर्णांक संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला, नवीन घटक आहे। संख्या रेषेवर जशा सशाने उजव्या बाजूला उड्या मारलेल्या उड्या धन संख्यांनी तर डाव्या बाजूला मारलेल्या उड्या ऋण संख्यांनी दाखवू। कृती बघा, संख्या रेषा इथं तयार केलेली आहे, मध्ये 0 आहे, त्याच्या अगोदर -1 आहे, इथं ऋण 1 आहे, इथं +1 +2 +3 +4 +5 +6, आता जो ससा आहे तो +1 म्हणजे 1 आहे आणि त्यांनी उडी मारलेली आहे 6। मग आता या ठिकाणी आपल्याला या चित्रामध्ये आपण पाहिलं आहे, तर सुरुवातीला ससा, आता या चौकोनात काय उत्तर लिहायचं आहे, टिंबटिंब या संख्येवर होता, कोणत्या संख्येवर होता तुम्हाला दिसतं इथे, तर +1, तर या +1 होता, त्याने टिंबटिंब एककाची उडी उजवीकडे मारली, किती एककाची उडी मारली, आता त्याच्या 6 +6 आणि +1 किती संख्या आहेत, 1 2 3 4 किती संख्या आहेत 4, आणि +6 म्हणजे असे 5 एककाची त्याने उडी मारलेली, आणि त्याने 5 एककाची उडी उजवीकडे मारली आणि तो टिंबटिंब संख्येवर पोचला, +6 या संख्येवर पोचला। अशा पद्धतीने 1 + 5 = +1